नमस्कार, अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरला आलेला अनुभव पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझ्या दाजींना व मला आलेला हा सत्य अनुभव आहे. साल 1998, त्यावेळी माझ्या दाजीकडे मालवाहतूक टेम्पो होता. ते कोकण एरियात म्हणजे सावंतवाडी, चिपळूण या ठिकाणी सातारा येथून मालाचे बॉक्स पोचवायला जात असत. मला देखील बऱ्याच दिवसांपासून कोकण पाहायची फार इच्छा होती, म्हणून मी दाजींना म्हणालो की यावेळेस मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. दाजींनी देखील लगेच होकार दर्शवला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी, दाजी आणि सोबत दाजींचे दोन पाहुणे असे चौघेजण कोकणकडे जायला निघालो. सावंतवाडीमध्ये सगळे काम आटपून रात्री साताराला परत जाण्यासाठी निघालो. सावंतवाडीहून साताराला जाताना आंबाघाटातून जावे लागणार होते. आता रात्रीचे 9 वाजले होते. आम्हाला भूक लागली होती. मलकापूर येथे थांबून मटण रस्सा खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. ज्या हॉटेलमध्ये जेवण केले तेथील लोकांनी कुठे जाणार विचारले असता आम्ही साताऱ्याला आंबाघाट मार्गे जाणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी आम्हाला प्रवासात सावधगिरी बाळगावी व अनोळखी माणसाला गाडीत रात्री घेऊ नये असा सल्ला दिला. व या घाटातून जाताना अनेकांना विचित्र अनुभव आलेले असल्याचे देखील सांगितले. आम्ही ठीक आहे असे म्हणून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर पुढे गेल्यानंतर आंबाघाट सुरू झाला, पण आमच्या मनात वेगळीच भीती होती. हॉटेलमधल्या लोकांनी जे सांगितले होते तेच सारखे डोक्यात येत होते. आता रात्रीचे 12 वाजून गेले होते. संपूर्ण घाटातील रस्ता खराब होता, त्यामुळे गाडी सावकाश चालली होती. आजूबाजूला गडद अंधार होता. असे वाटायचे की त्या अंधारातून अचानक समोर कोणीतरी येऊन गाडी अडवेल. मनातील या भीतीपोटी मी एक लोखंडी गज हातात घेऊन बसलो होतो, कारण खराब रस्ता असल्यामुळे आमच्या गाडीशिवाय एकही वाहन त्या रस्त्यावरून जात किंवा येत नव्हते, त्यामुळे जरा जास्तच भीती वाटत होती. घाट संपायला जवळपास 1 तास लागला. काही अंतर पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजूला 1-2 ठिकाणी प्रेत जळत असलेली पाहण्यात आली. रात्रीची वेळ, रस्त्यावर साधं 1 चीट पाखरूही नव्हतं. या सगळ्यांमुळे मनात अधिकच भीती निर्माण होत होती. घाट संपताच एक गाव लागले. तिथल्या रस्त्यावर विजेचे खांबही नव्हते. विशेष म्हणजे भटकी कुत्री वगैरे ओरडण्याचा आवाज देखील नव्हता. डोंगरातून एक रस्ता गावातून बाहेर जात होता. गाव कोणते हे कळत नव्हते. सातारा येथे जाण्यासाठी हा रस्ता जातो की नाही हे देखील समजत नव्हते. सगळ्या गावात स्मशान शांतता होती. आम्ही मदतीसाठी खूप हाका मारल्या. असे वाटले कोणतरी गावकरी बाहेर येऊन साताऱ्याला कसे जायचे ते सांगतील, पण शेवटपर्यंत कोणीच बाहेर आले नाही. मग आम्ही जो सरळ रस्ता दिसतो त्यातूनच बाहेर निघायचे ठरवले. डोंगरातून बाहेर पडलो आणि 2 किलोमीटर पुढे गेलो आणि आम्हाला असे जाणवले की आम्ही फिरून पुन्हा त्याच गावात आलो. असे जवळपास 3 वेळा घडले. फिरून फिरून आम्ही एकाच ठिकाणी परत येत होतो. सगळेच गोंधळून गेलो. आमच्यातला एक जण म्हणाला, हा काही साधा सुधा प्रकार नाही, आपण चकव्यात अडकलोय. ते ऐकून आम्हा सर्वांच्या अंगावर भीतीने शहारा आला. आता यामधून बाहेर कसे पडावे हा एकच विचार आम्हा सर्वांच्या डोक्यात चालू होता.
आम्ही सगळे मनोमन देवाचा धावा करू लागलो. घड्याळात पहाटेचे 4 वाजले. तेवढ्यात रस्त्यावर एक माणूस दिसला. आम्ही त्याला इथून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला. त्यावर त्याने काही न बोलता फक्त इशाऱ्याने गाडीत येतो व नंतर रस्ता दाखवतो असे आम्हाला सांगितले. दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने आम्हाला नाईलाजाने त्याला गाडीत घ्यावे लागले. तो गाडीत बसला. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर त्याने गाडी थांबवण्यास सांगितली व येथून सरळ पुढे जा असा हातानेच इशारा केला व तो निघून गेला. त्याने सांगितल्याप्रमाणे काही अंतर पार केल्यावर थोड्या वेळाने आम्हाला साताऱ्याला जाणारा रस्ता सापडला व सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सकाळ झाली. पुढे एक गाव लागले. तिथे एक चौक लागला. तिथे एक मोठा फोटो होता व फळ्यावर भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेला मजकूर होता. तो फोटो बघताच सगळ्यांना दरदरून घाम फुटला, कारण फोटोतील व्यक्ती रात्री आमच्या सोबत होती व त्यानेच आम्हाला बाहेर पडायचा रस्ता दाखवला. आम्ही खाली उतरलो व तिथल्याच काही लोकांना फोटोतील व्यक्तीला जुळा भाऊ आहे का असे विचारले, तर गावकऱ्यांनी त्यावर नाही असे उत्तर दिले. गावाबाहेर जे प्रेत जळणारे आम्ही पाहिले ते त्याचेच होते. काल सकाळीच त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. हे कसे शक्य आहे? गावातील लोकांना हे सांगताही येत नव्हते की रात्री तो आमच्यासोबत होता. क्षणभर असे वाटले की आपण स्वप्नात आहोत, पण तसे नव्हते. ते एक भयानक कटु सत्य होते. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे देखील काही असेच काही अनुभव असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.